विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे भाषण घेऊन आलेली आहे। चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूयात। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व रसिक श्रोते हो, माझे नाव प्रज्ञा। आज मी तुम्हाला माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे विचार मांडत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 4 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी रामजी व भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी झाला। कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत, माध्यमिक शिक्षण मुंबईत तर उच्च शिक्षण परदेशात पूर्ण झाले। दलितांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देऊन क्रांतीची मशाल पेटवणारे डॉक्टर बाबासाहेब पुस्तक प्रेमी होते। ते 18-18 तास अभ्यास करत, ते म्हणत, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयांची भाकरी घ्या व 1 रुपयाचे पुस्तक घ्या। भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल। अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 या दिवशी झाला। शेवटी जाता जाता मला म्हणावेसे वाटते, 6 डिसेंबर 1956 साली वेळ कशी ती हेरली, 6 डिसेंबर 1956 साली वेळ कशी ती हेरली, दुष्टाने भीमरायांची प्राणज्योती चोरली, दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योती चोरली।